इज अंडर वे आणि 25 सप्टेंबरला नोटिफिकेशन आयली की गोवा इलेक्शन विल बी कंडक्टेड दिस इयर अँड आफ्टर 3 इयर्स कोविडा खाती 3 वर्सां मागे इलेक्शन जाता या वर्सा अँड द सेम ओल्ड स्टोरी इज हॅपनिंग अगेन फ्रॉम लास्ट 10 इयर्स हाव द भारतीय जनता पार्टी विथ द अलाइज हाऊ दे मॅन्युप्युलेट इलेक्शन्स हाऊ दे थ्रेटन द स्टुडंट्स हाऊ दे पंप फंड्स टू पोस्ट द स्टुडंट्स सेम थिंग इज हॅपनिंग नाव बिकॉज आयज फायनल डे असलो टू फाईल द नॉमिनेशन फॉर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल टुडे एट 1 PM वॉज द लास्ट टाईम टू फाईल द नॉमिनेशन आयज अकस्मात सडनली जेव्हा NHUI गोवा फाईल द नॉमिनेशन फॉर ऑल द 9 एक्झिक्युटिव्ह पोस्ट एका पर्यंत आणि खंयचेच पक्षाचे आणि खंयचेच ऑर्गनायझेशनचे नॉमिनेशन येऊ ना हा फक्त NHUI गोवाचे नॉमिनेशन वॉज फाईल एट DSW टील 1 PM टुडे खंयचेच येऊ ना म्हणून सडनली यांच्यानी टायमिंग चेंज केलो 1 PM तो डायरेक्ट 5:30 केला आयज 5:30 टायमिंग केलो वाय बिकॉज देर वॉज नो नॉमिनेशन फाईल्ड बाय ABUP आणि टोटल UFR डिक्लेअर्ड बाय गोवा युनिव्हर्सिटी 42 आणि खूपशे UFRचे नावं कॅन्सल केला बिकॉज ऑफ नॉन कंप्लायन्स ऑफ एक्सपेंडिचर फॉर्म तातून ABUP नावं गेला आणि आमचेही नावं गेला पण ABUP नावं भितर घेऊ खातीर हो यांचं षडयंत्र दे वॉन्ट टू डायरेक्टली सपोर्ट ABUP एफिलिएटेड कॅन्डिडेट्स सो दॅट द्या नेम शुड बी एडेड इन द लिस्ट सो आता युनिव्हर्सिटी किती करू सुद्धा युनिव्हर्सिटी वॉन्ट्स दिस नेम्स टू बी एडेड बॅक इन द लिस्ट आणि आणि नवी लिस्ट काढून सुद्धा सो हेजे पयली सुद्धा तुम्ही पहिला असतले ABUP युनिव्हर्सिटीन किती केला ते रातचे 1:30 घेऊन डिफेसमेंट केलो दाणे घेऊन यांचे भुरगे कॅम्पसात भोवता दाणे घेऊन यांचे भुरगे डायरेक्टर धमकयता त्यांना सुद्धा वायस चांसलरान कायच ऍक्ट करू नसले त्यांनाय करू नसले आताही करू ना आणि आताही करू ना म्हणून आम्ही वायस चांसलर मेळले आणि त्याला सांगले समज तू लिस्ट चेंज करता हे 42 नावं हा हातूतल्यान एक सुद्धा नाव वाटतलो जर आम्ही उगे राहचे ना वी विल स्टॉप द फंक्शनिंग ऑफ गोवा युनिव्हर्सिटी आणि आम्हाला गरज पडली जर आम्हाला कोर्टात सुद्धा वचपास रेडी हा बिकॉज ह्यो इलेक्शन ह्यो वार्षिक झालेलो हा एव्हरी इयर ह्यो इलेक्शन मधीत हे स्टॉप करता मधीत लिस्ट कॅन्सल करता मधीत आपली लिस्ट घालता तर हेजे खातीर जे स्टुडंट्स फाल्याचे लिडर जाऊ सोदता ज्यांची क्वालिटी हा लिडरशीप क्वालिटी UCR जाऊन UFR जाऊन जे लिडर जातले फाल्याचे हे फाटी सरता बिकॉज ऑफ द्या इंटरफेरन्स बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट इंटरफेरन्स बिकॉज ऑफ द इंटरफेरन्स ऑफ चीफ मिनिस्टर बिकॉज चीफ मिनिस्टर स्वतः तो कोणतरी टीम हा दे हँडलिंग दिस इलेक्शन बिकॉज ऑफ द इन्वॉल्वमेंट आमचे बरे बरे लिडर्स आमकां भुरगे जे लिडर्स फाल्याचे लिडर्स मेळपाचे आहात ते आमकां मेळना सो वी वोंट कीप क्वायट NHUI गोवा वील मेक शुअर दॅट फंक्शनिंग ऑफ गोवा युनिव्हर्सिटी वील स्टॉप इफ द लिस्ट इज चेंज अशें कित्याक जालें अशें दिसता तुका आनी टायम चेंज केला न्हू आनी डेट चेंज कित्याक केलो एकांक लास्ट टायमींग आसलो तांचे कडेन नॉमिनेशन येवकूच ना ABUP सो तर युनिव्हर्सिटी वायस चान्सलर कोणाक मोग करता तुमकां सगळ्यांक खबर आहा सरकार कोणाचो सो तांचे नॉमिनेशन येवकूच ना म्हणून तांच्यानी टायमूच चेंज केलो आतां लिस्टूच चेंज करपाचे प्रोसेसान आसा ते आनी कितें म्हणटा ना द्या एक्सपेंडिचर इज नॉट सेंड बाय द कॉलेजीस एज पर SSA 7 म्हणून आहा ऑर्डिनन्स ऑफ युनिव्हर्सिटी डायरेक्टली सेज that the expenditure form should be submitted by the candidate directly to the university not to the college dadana so SSA 7 is violated here and vice chancellor and the grievance committee headed by registrar is directly supporting this violation and NHUI is not tolerating this ami tabodto amchani governor to appointment ghetla chancellor to tekai meltale ani garaj padli yala ami courtan sudha uitle vice chancellor no ulop dale insurance ke dilo vice chancellor mhanta ki apun ek week naslo gayan आत्ता गोयात आयला खंय तो खंयतरी ट्रिपाक गेल्लो खंय वायस चान्सलर आणि वायस चान्सलर म्हणता रेजिस्ट्रार डिस्कस करून सांगता म्हणून बिकॉज रेजिस्ट्रार इज अ चेअरमॅन ऑफ ग्रिव्हन्स कमिटी अँड रेजिस्ट्रार इज हँडलिंग दीस मॅटर सो वील वेट टील इव्हनिंग काय जायना जाल्यार आमकां ताबडतोब डिसिजन घेवचो पडटलो आणि फंक्शनिंग बंद करची पडटली इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स आणि आयज आमचे कितले कॅन्डिडेट नॉमिनेशन भरला आयज आमचो शेन रिपेलो इज अ प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट ही वील ट्रेल हीज एक्सपिरियन्स पर्सनल एक्सपिरियन्स कितें ताका घडला ह्या प्रोसेसान सी This is even my first election and many candidates of us, this is our first election. Now, the sad part of the thing is that even here the government wants to interfere. I don't know why. Like this kind of direct interference, why are you involving yourself in student elections? Aren't your students capable enough to fight elections alone? Here the notification says one thing. Here all colleges are supposed to abide by the SSA 7 notification. Here violation is done. And today at the last day to file the nomination, today they want to bring a change in the list. Then why you all are having election early? You directly call them, nominate them and make them.
why we have won in for my individual colleges, we have put our effort, students have voted for us considering that we will do something, and then this is when we come here, this is the issue. So this is entirely wrong, and vice chancellor has told us that it has to be according to SSA 7. So now let's see what vice chancellor takes a decision, because he has clearly admitted it shouldn't be like this, it should be according to SSA 7. Thank you. So in charge, NSY Goa, so in charge national secretary Eric G will address. So actually this is very pathetic situation of the Goa University, and we are not even seeing such kind of things in other states which has been ruled by BJP, and we cannot accept this. And as our state president told that we'll be taking this issue very seriously, and if needed we'll take this issue to the national level also, because as we have told, we'll close the gates of university. That is our stand, and we'll abide with that, and we'll make sure that there is a democracy in the university, and the proper process of elections will be happening. And I would like to tell that all the students of university in Goa should take this issue very seriously, and if we are not taking this very seriously, they will be putting their hands in everywhere. Thank you.